अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिलन चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील नगर परिषद चौक या ठिकाणी बंजारी समाज बांधवांच्या वतीने स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली। माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी जामनेर नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक तसेच बंजारी समाज बांधवांसह इतर जातीय समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पक्षाचे नेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांचा 12 डिसेंबरला वाढदिवस आहे, त्यांची जयंती म्हणून मी या ठिकाणी साजरी करतो। खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या वाढीमध्ये मुंडे साहेबांचा, विशेष करून प्रमोद माईन साहेबांचा खूप मोठा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे। ज्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला फार कोणी ओळखत नव्हतं, त्याचा चेहरा मोरा हे बहुजनांचे नेते गोपीनाथजी मुंडे हे त्या ठिकाणी होते। खूप परिश्रम, खूप मेहनत घेऊन गावोगावी वाड्यांवर वस्त्यांवर फिरून त्यांनी हा पक्ष मोठा केला, वाढवला, असे आमचे गोपीनाथजी मुंडे साहेब आहेत। त्यांचा जन्मदिवस आज आहे, दुर्दैवाने अकाळी अपघातामध्ये ते गेलेत आणि भारतीय जनता पक्षामध्ये एक मोठी पोकळी ज्या ठिकाणी निर्माण झालेली आहे ती आपण आजही बघतो आहोत। दीन दलित, पीडित, शोषित, विशेष करून कामगार, ऊस कामगार त्यांचं नेतृत्व त्यांनी या ठिकाणी केलं आणि एक मोठा जनाधार त्यांना या राज्यभरामध्ये होता। एक ऊस कामगाराचा मुलगा, एक ऊस तोडग काम करणारा कामगार हा उपमुख्यमंत्रीपदापर्यंत, गृहमंत्रीपदापर्यंत राज्यामध्ये गेला। एक मोठं आपलं स्वतःचं बोलायचं त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेलं होतं, परंतु दुर्दैव एका अपघातामध्ये यावेळी आपण त्या ठिकाणी गेलेत। आज त्यांची जयंती सर्व राज्यभर मी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत आहोत। असे आमचे नेते गेल्याचं दुःख निश्चित आम्हा सर्वांना या ठिकाणी आहे आणि मी पुन्हा सांगेल की ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।